उद्योग समूहाचे मार्गदर्शक क्रांतिवीर डॉक्टर नागनाथन अण्णा नाईकवडी, हुतात्मा किसन अहिर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माननीय श्री वैभव काका नाईकवडी यांना वाढदिवसाच्या छोटासा अल्प परिचय. स्वातंत्र्य चळवळीचा दैदिप्यमान वसावा वारसा असणाऱ्या कुटुंबामध्ये वैभव काकांचा जन्म झाला. ब्रिटिश साम्राज्याला ज्यांनी हादरा दिला त्या थोर स्वातंत्र्य सेनानी पद्मभूषण क्रांतिवीर डॉक्टर नागनाथ अण्णा नाईकवडी यांचे सुपुत्र होत. आजी क्रांतिवीरांगणा लक्ष्मीबाई नाईकवडी व आजोबा स्वातंत्र्य सैनिक रामचंद्र नाईकवडी या दोघांनीही स्वातंत्र्य लढ्यातील भागीदारीमुळे कारावास भोगावा लागला होता. प्राथमिक व माध्यमिक शिक्षण वाळवा येथे पूर्ण करून महाविद्यालयीन शिक्षण न्यू कॉलेज कोल्हापूर येथे प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग मध्ये राहून पूर्ण केले. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर मधून एमए राज्यशास्त्र पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. चेअरमन शिवाजी विद्यापीठ स्टुडंट काउन्सिल पदी प्रचंड मताधिक्याने निवड. विद्यार्थी दशेतच राज्य व राष्ट्रीय पातळीवर खो खो संघाचे नेतृत्व करून आपल्या क्रीडा कौशल्याची चमक दाखवली होती. आदरणीय क्रांतिवीर नागनाथ अण्णा नाईकवडी यांच्या नेतृत्वाखाली हुतात्मा साखर कारखान्याचे धोन दुरुस्ती चळवळीत प्रमुख सहभागी या आंदोलनात अटक व इस्लामपूर शिराळा येथे तुरुंगवास झाला. शेतकऱ्यांच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी व समाजातील त्यांची पत वाढवून खासगी सावकारांच्या कर्जातून शेतकऱ्यांची मुक्तता करण्यासाठी 5 सप्टेंबर 1999 साली हुतात्मा किसन अहिर सहकारी नागरी पतसंस्थेची स्थापना केली. वाळवा परिसरात महाविद्यालयीन शिक्षणाची सोय नसल्याने ग्रामीण भागातील मुला मुलींना उच्च शिक्षण घेता यावे म्हणून क्रांतिसिंह नाना पाटील यांचे शैक्षणिक स्मारक म्हणून 20 जून 1992 रोजी क्रांतिसिंह नाना पाटील महाविद्यालय वाळवा येथे सुरू केले. अध्यक्ष किसान शिक्षण संस्था वाळवा, संस्थेची 5 माध्यमिक विद्यालय, 2 प्राथमिक विद्यालय, 1 वरिष्ठ महाविद्यालय, 3 वसतिगृहे आणि 1 अकॅडमी या शैक्षणिक शाखांच्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रात विविध सोयी सुविधा उपलब्ध करून शिक्षण प्रसाराचे कार्य अखंडित चालू आहे. हुतात्मा नानकसिंग वसतिगृह व सावित्रीबाई फुले मुलींच्या वसतिगृहामध्ये ग्रामीण भागातील मुला मुलींच्या शिक्षणाची सोय. चेअरमन पद्मभूषण क्रांतिवीर डॉक्टर नागनाथ अण्णा नाईकवडी हुतात्मा किसन अहिर सहकारी साखर कारखाना म्हणून 15 वर्षापासून यशस्वीपणे धुरा सांभाळत आहे. 2021 पासून दुष्काळी भागातील 13 तालुक्यांच्या पाणी प्रश्नासाठी सुरू असणाऱ्या परिषदांमध्ये निमंत्रक म्हणून महत्वाची जबाबदारी पार पाडली. माननीय वैभव काका यांच्याबद्दल लिहावे तेवढे कमीच आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त केलेल्या कार्याला समस्त वाळवा पंचकृषीतील जनतेकडून मानाचा मुजरा.